इंधन दरवाढीनं महागाईचा रुद्रावतार धारण केलाय. लॉकडाऊनमुळे या महागाईत भर पडलेली आहे. अन्नधान्याचे दर 20 ते 25% वाढलेले आहेत. डाळी, भाज्या, दूध, मासे सारं काही महागलंय. इंधन दरवाढ, पावसाची ओढ आणि लॉकडाऊन याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागलाय. भाज्या डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्याचे दर 20 ते 25% वाढले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसंच आसपासच्या परिसराला होणारी जीवनावश्यक वस्तूंची आवक स्थिर असतानाही किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. डाळींच्या दरातही किलोमागे 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई महानगर परिसरातील भाजी बाजार दुपारी 4 नंतर बंद होत असल्यानं त्याआधी काही भाज्या चढ्या दरानं विकल्या जात आहेत. मासेमारी 2 महिने बंद असल्यानं गुजरातमधून मासे मागवले जात आहेत. इंधन दरवाढीमुळे मासेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच झाले आहेत. पाहूया पुढची महत्वाची बातमी काय आहे ते. गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्गात राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना असा वाद बघायला मिळतोय. मात्र आज वेंगुर्ल्यामध्ये एक वेगळं चित्र दिसलं. नगर परिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या लोकार्पण कार्यक्रमात भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली. वरिष्ठांनी सांगितलं तर शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करू असं राणे म्हणाले. राऊत आणि राणे कानात हितगुज करत असल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. राणेंचं भाषण झाल्यानंतर राऊतांनीही त्यांची पाठ थोपटली. जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबर एकत्र यायची वेळ आली तर आमच्या पक्षाच्या नेतृत्व आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. लोकप्रिय आमदार ने माझे मित्र नितेश राणे हसू नका, आम्ही आहोत मित्र. आता त्यांचं भाषण झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकाला कॉंग्रेट्स केलं की हे माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे. पाहूया पुढच्या बातम्या. केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेनं कायदे केलेत, त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही असं त्यांनी सांगितलं. ते बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. तसा नवीन नाही, अशा दोन राज्यांच्या संबंधीच्या शैक्षणिक संस्थेचा निर्णय घ्यायचा अधिकार असलेला हा केंद्राच्या सहकार खात्याचा भाग आहे. दुसरं महाराष्ट्रात निधी आहे, हे काहीतरी महाराष्ट्राच्या सहकार्यावर गंडांतर बंधन आले तसं काहीतरी म्हणतात, मला त्याच्यात काही फरक वाटत. केंद्रातील मोदी सरकारनं स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारनं हे ऐतिहासिक पाऊल उचललं. काय आहेत यामागची कारणं पाहूया हा रिपोर्ट. मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय. केंद्रातही सहकार मंत्रालयाची स्थापना. सहकाराचं केंद्रीकरण करण्याचं धोरण. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना सहकार मंत्रालय बनवण्याची घोषणा केली होती. सहकारातून समृद्धी असा मंत्र त्यांनी दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. देशातील सहकार चळवळीला बळ देण्याचं काम हे नवं मंत्रालय करेल. कायदेशीर, धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय हे मंत्रालय घेईल. सहकारावर आधारित आर्थिक विकासाचं नवं मॉडेल तयार करेल. सहकारी संस्थांसाठी व्यवसाय सुलभता प्रक्रिया सोपी केली जाईल. मल्टी स्टेट सहकारी चळवळीच्या विकासासाठी हे मंत्रालय काम करणार आहे. मात्र सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्यानं या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तर माझ्याच बसीने घटनात्मक पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कारण का सहकार हा विषय राज्याच्या फुचीमध्ये येतो आणि मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या फक्त केंद्राच्या फुचीमध्ये येतात. मग हा जो केंद्रीय मंत्रालय आहे ते फक्त मल्टीस्टेट सोसायटी करताच आहे का, हा एक फार मोठा एक प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र हे सहकार चळवळीत अग्रणी असलेलं राज्य. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्राला सहकारी चळवळीचा यशस्वी मंत्र दिला. राज्यात सहकार चळवळीतून अनेक उद्योग, व्यवसाय, साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध डेअरी, बँका उदयाला आल्या. सहकारातून राजकारणाचं जाळं विणलं गेलं, त्यामुळे राजकीय वर्तुळातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्र शासनानं जो निर्बंध लादलेले आहेत त्याच्याविरुद्ध सुद्धा आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. कायद्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय असेल किंवा राज्याच्या सहकाराच्या ज्या अडचणी येतील त्या होऊ नये यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाणार होतो. ह्या केंद्राने घेतलेल्या पावलाचं आम्ही स्वागत करतो. ते 60% सहकार चळवळ ही देशातली महाराष्ट्रामध्ये आहे अशा सर्व क्षेत्राला एक चांगला सहकाराचा कायदा, सहकाराचा गाभा, सहकाराचा आत्मा याची जोपासना करत सहकार क्षेत्राला वाढ देण्याकरता येणाऱ्या काळात केंद्र सरकारने पावलं उचलावी ही एक अपेक्षा आहे. सहकार चळवळीला बळ देण्यासाठी हे नवं मंत्रालय स्थापन करण्यात आलंय. मात्र यातून सहकाराचं केंद्रीकरण करण्याचं धोरण मोदी सरकारनं हाती घेतलंय. दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee24. यानंतर महत्वाची बातमी कोल्हापूरमधून. व्यापाऱ्यांमुळे कोल्हापुरातील कोरोना वाढत नाही हे सिद्ध झालंय, त्यामुळे राज्य सरकारनं व्यापाऱ्यांची परीक्षा न पाहता लवकरात लवकर आदेश काढावेत अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये 5 दिवस दुकानं सुरू ठेवूनही रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. शिवाय व्यापाऱ्यांनी उद्यापासून दुकानं सुरू करण्याची सर्व तयारी केली आहे, त्यामुळे आता सरकारनं रितसर परवानगी द्यावी असं ललित गांधींनी म्हटलंय. व्यापाऱ्यांनी सर्व काळजी घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की कोरोनाचे पेशंट वाढणे आणि आमचा व्यापार सुरू राहणे याचा अर्थार्थी काही संबंध नाही. याचे उपाय किंवा याची कारणं अनेक वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे सरकारनं जी आमच्याकडून अपेक्षा केली होती की पहिल्या 5 दिवसाच्या या प्रायोगिक परवानगीनंतर जर कोरोना पेशंट वाढले नाही तर पुढची परवानगी दिली जाईल. आणि मला खात्री आहे राज्य शासनाचा आदेश आज सायंकाळी उशिरापर्यंत येईल आणि उद्या सोमवार 12 जुलैपासून आमचे सर्व व्यापार सुरळीत सुरू होतील. यानंतरची महत्वाची बातमी अमरावतीमधून. अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे आतापर्यंत 20 बळी गेले आहेत. जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे आत्तापर्यंत 236 रुग्ण आढळून आलेले आहेत. म्युकर मायकोसिसच्या 122 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकर मायकोसिसच्या 94 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 39.83% आहे. पंढरपुरात आज अनेक भाविकांनी विकेंडला गर्दी केली. पुढच्या विकेंडला संचारबंदी असल्यानं आजच पंढरपूर भाविकांनी फुलून गेलं. अनेक जण मंदिर बंद असलं तरी मंदिर परिसरात येऊन संत नामदेव पायरीचं दर्शन घेण्यात समाधान मानत होते. याशिवाय इतरही अनेक भाविक आहेत जे पायी वारी करत पंढरपूरला आले. या माध्यमातून त्यांनी आपली पायी वारीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. आपण चिरतरुण राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी संशोधक वर्षानुवर्ष काम करतायत. त्यांच्या मेहनतीला यशही येताना दिसतंय. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडनं आपल्या जवानांसाठी एक अशी गोळी तयार केली आहे ज्यामुळे जवान कायम चिरतरुण राहतील. असं काय आहे या गोळीत पाहूया. एक गोळी आणि कायमचे जवान. सैनिकांसाठी खास अँटी एजिंग टॅबलेट. वृद्धत्व टाळणाऱ्या गोळीचा शोध. आपण कायम तरुण राहावं, आपल्यात ऊर्जा असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण वाढत्या वयानुसार माणूस आपोआप वृद्धत्वाकडे झुकतो. अमेरिकेनं यावर एक उपाय शोधून काढलाय. वृद्धत्व येऊ नये म्हणून एक खास अँटी एजिंग टॅबलेट तयार करण्यात आली आहे. या गोळीमुळे जवानांची कार्यक्षमता वाढेल तसंच त्यांच्या जखमा तात्काळ भरून निघतील असा दावा करण्यात आलाय. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडनं ही गोळी बनवली आहे. जवानांची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉन प्रोजेक्टवर काम करतंय. जवानांच्या शरीरातील निकोटिनामाइन, ॲडेनिन, डॅन्युक्लिओटाइडचा स्तर वाढवला जाणार आहे. जवानांसाठी तयार केलेल्या खास गोळीत
खाद्यपदार्थ डेअरी उत्पादनातून काढलेल्या न्यूट्रास्युटिकल्सची चांगली मात्रा असणार आहे. ही गोळी सूज आणि न्यूरो डिजनरेशन म्हणजेच नर्वस सिस्टमचं वय वाढण्यापासून रोखते, शिवाय शारीरिक आणि मानसिक फिटनेस वाढवते असा दावा करण्यात आलाय. त्यांची जी फिजिकल फिटनेस असतो हा कायमचा चांगला राहील. मेंटल फिटनेस म्हणजे फटीग येणं, थकवा येणं हे त्यांना येणार नाही. रात्रीच्या वेळेला काम पडक करावं लागलं तर ते चांगलं करू शकतील. अशा प्रकारच्या सप्लिमेंट्स तयार करण्याचा प्रयत्न हा खूप वर्षापासून सुरू आहे. सध्या अमेरिकेत या गोळीच्या चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यांच्या हाती अमृत लागलंय असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. पुढची बातमी चीनची. आपल्या महत्वाकांक्षेसाठी चीन कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. आता तर चीननं जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी चीननं आपल्याच देशातील गर्भवती महिलांचा डेटा चोरलाय. या सगळ्या मागे चीनचा नेमका उद्देश काय आहे पाहूया रिपोर्ट. सामर्थ्य वाढवण्यासाठी चीनचा कुटील डाव. गर्भवती महिलांच्या डेटाची होतीय चोरी. चीन शोधतोय गर्भातील अनुवंशिक दोष. चीनला जगाची महासत्ता बनायचंय, त्यासाठी काहीही केलं तरी क्षम्य आहे असं त्याला वाटतं. आपली ताकद वाढवण्यासाठी चीन कोणत्या थराला जाऊ शकतो याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय. चीननं तब्बल 80 लाख गर्भवतींचा डेटा चोरलाय. जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे चीन स्वतःला प्रबळ करू पाहतोय असा आरोप अमेरिकेच्या सल्लागार गटानं केलाय. एका रिपोर्टनुसार चीनी कंपनी BGI कंपनीनं हा डेटा अवैधरित्या गोळा केलाय. ही कंपनी प्रसूतीपूर्व चाचणीसाठी चीनसह संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. BGI गोळा केलेल्या माहितीच्या आधारे महिलांच्या गर्भातील अनुवंशिक दोष जाणून घेतले जात आहेत. भविष्यात चीनमध्ये जन्माला येणारी पिढी दोषरहित आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी संबंधित महिलांचं वय, वजन, उंची, जन्मस्थान याविषयीच्या नोंदी गोळा केल्या जात आहेत. अमेरिकेतल्या सल्लागार गटाच्या दाव्यानुसार आपल्या सैनिकांमध्ये कुठलेही दोष असू नयेत यासाठी चीनचा हा सगळा खटाटोप सुरू आहे. मात्र BGI कंपनीकडे जगभरातील महिलांचा डेटा असल्यानं अमेरिका तसंच भारतासाठीही चिंतेची बाब आहे. चीन आपल्या सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या जीन्समध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न हा करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून चीनने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. भारतासाठी हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. मला असं वाटतं आपल्या शास्त्रज्ञांनी देखील या दृष्टिकोनातून आता विचार करायला हवा. कोरोना हा चीनमधून साऱ्या जगभरात पसरला, त्याचे परिणाम सारं जग भुगतंय. चीनच्या राजकीय महत्वाकांक्षेचाच तो एक भाग मानला जातो. त्यामुळे चीन जर अशा प्रकारे गर्भवती महिलांचा डेटा चोरून अभ्यास करत असेल तर साऱ्या जगासाठी ती धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून. बायकोची हौस पिरवण्यासाठी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. सौरभ यादव असं या आरोपीचं नाव आहे. तो पिंपरी चिंचवड शहरात डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. बायकोची हौस पिरवण्यासाठी तो चोऱ्या करायचा. विशेष म्हणजे युट्यूबवर चोरीचे व्हिडिओ पाहून तो चोऱ्या करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून 120 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा एकूण 6,13,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल तयार करण्यात आलाय. डीप डाईव्ह दुबई असं या स्विमिंग पूलचं नाव आहे. विक्रमी तब्बल 60.2 मीटर म्हणजेच 200 फुटांहूनही जास्त खोल हा स्विमिंग पूल आहे. या पूलमध्ये सुमारे 1.5 कोटी लिटर पाण्याची क्षमता आहे. यामध्ये पाण्याच्या आत अपार्टमेंट, रेस्टॉरंट आणि दुकानंही बसवण्यात आली आहेत. याशिवाय इथं फिल्म स्टुडिओही बांधण्यात आलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या पुलाचा समावेश झाला आहे. 1500 वर्गमीटरवर विस्तारलेल्या या पुलाला विशाल शिंपल्याचा आकार देण्यात आला आहे.
बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24